नेता सुभाष चौकातील लोडा हाईट समोरील प्रार्थनास्थळाकडे जात असताना एका शिवीगाळ करून त्याच्या दिशेने दगड फेटल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अमीर हमीद तांबोळी वय 35 राहणार एमजी रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अनोळखी व्यक्तींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तांबोळी हे सुनेरी मस्जिद येथे गेले असताना लोड हाईटच्या टेरेसवरून एकाने त्यांना शिव्या दिल्या, तसेच दरवाजावर दगड लागल्याचा आवाज आला. खाली येऊन पाहिले असता लोडा हाईटवर दोन अनोळखी व्यक्ती दिसले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. ई नवा माटा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.